उद्देश नव्याने चालू होत असलेली कांदा लागून रबीचा हंगाम आणि हा होत असताना महावितरण कंपनीने पाठीमागच्या काळामध्ये जी वीज कनेक्शन तोडणी चालवली होती ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्णतः थांबवली गेली होती, परंतु आता जी कांदा लागवड चालू होणार आहे या काळामध्ये महावितरण कंपनी पुन्हा एकदा शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करण्याच्या विचाराधीन आहे। आणि हे होत असताना या पूर्वीच्या कालखंडामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद खंडपीठामध्ये एक जनहित याचिका दाखल केली गेली होती। त्या जनहित याचिकेमध्ये त्यावेळेचं जे खंडपीठ होतं त्या खंडपीठाने सांगितलेलं आहे आणि सरकारच्या वतीने सुद्धा अफिडेविट करून दिलेलं आहे की कुठल्याही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करायचं नाही हे खंडपीठाने सांगितलेलं आहे। आणि सांगितलेलं असताना सरकारच्या वतीने तशा पद्धतीचं अफिडेविट करून दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करणार नाही, तरी सुद्धा महावितरण कंपनीचे अधिकारी असतील, संबंधित मंत्री महोदय असतील, सरकार असेल, हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वीज कनेक्शन खंडित करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे। हे होत असताना शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून जवळजवळ 22 ते 23 हजार कोटीचं घेणं आहे। ज्यावेळी शेतकऱ्यांना 24 तास लाईट होती त्यावेळेस शेतकऱ्यांना 8-9 साली भार नियमन बसवलं आणि 8 तास लाईट दिली गेली। याच्या पलीकडे जाऊन 16 तासाचं जे अनुदान आहे हे सरकारकडून महावितरण कंपनीने वसूल केलेलं आहे। प्रसंगी जो आधी भार होता म्हणजे 2800 रुपये पर हॉर्स पॉवरला शेतकऱ्यांकडून घ्यायचे आणि परंतु MARC जो आयोग आहे वीज नियामक आयोग त्यांनी असं सांगितलं की शेतकरी एवढं लाईट बिल भरू शकत नाही, तर त्याच्यापैकी 33% हे लाईट बिल शेतकरी भरेल म्हणजे 900 रुपये पर HP हे शेतकऱ्याने भरायचे, परंतु वीज 900 HP मध्ये पर HP प्रमाणे 24 तास द्यायची म्हणजे साधारणपणे 3 हॉर्स पॉवरच्या मोटरीला 2700 रुपये लाईट बिल हे त्यावेळेस होत। आणि त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांची वीज ही त्यांना 8 तास दिली जाते, 16 तास लाईट दिली जात नाही म्हणजे आणि शेतकऱ्यांची वसुली केली गेली त्या कालखंडामध्ये ही कंप्लीट 24 तासाची वसुली केली गेली आहे। 67% रक्कम ही शासनाकडून वसूल केलेली आहे वीज महावितरण कंपनीने आणि ही वसूल केलेली रक्कम ही शेतकऱ्यांची आहे, ही महावितरण कंपनीची नाही। अनुदान स्वरूपामध्ये सरकारकडून महावितरण कंपनीने ही वसूल केलेली रक्कम आहे, त्याच्यामुळे आज तागायत एकही शेतकरी महावितरण कंपनीला एकही रुपया देणं लागत नाही। याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेस अजितदादा पवार हे ऊर्जा मंत्री होते, त्यांनी 3 हॉर्स पॉवरच्या मोटरीचं बिल 5 हॉर्स पॉवरचं दिलं, 5 हॉर्स पॉवरच्या मोटरीचं बिल हे 7.5 लाखाचं दिलं, 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटरीचं बिल शेतकऱ्यांचं दिलं, याच्यामध्ये जवळजवळ 22 हजार कोटीची अनाधिकृत वसुली ही महावितरण कंपनीने केलेली आहे आणि आजही त्या शेतकऱ्यांकडून तशा पद्धतीची ही पठणी वसुली महावितरण कंपनी करते। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाचा आणि समाजकारणाचा शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।